पूर्णिया के बोतली ग्राम पंचायत क्षेत्र में आरोग्य उपकेंद्र हो इस मांग को लेकर मंगलवार को विधायक समीर मेघे इनके नेतृत्व में स्थानिक लोगों ने जिला परिषद के सामने ठिया आंदोलन किया। हिंगना के बोतली ग्राम पंचायत क्षेत्र में लोक संख्या ज्यादा है मगर वह आरोग्य सुविधा नहीं है, इसीलिए विधायक समीर मेघे फडणवीस सरकार के समय बोतली में आरोग्य उपकेंद्र होने की मांग रखी। इस मांग को गंभीरता को देखते हुए इसे अनुमति मिली, जगह मिली मगर राज्य और जिला परिषद में सत्ता परिवर्तन हुआ और आरोग्य उपकेंद्र का काम रुक गया, ऐसा आरोप विधायक समीर मेघे इन्होंने लगाया है। बोतली या ग्राम पंचायत साठी तिथे मोठी लोकसंख्या असल्यामुळे आणि तिथे आरोग्याची कुठलीही सुविधा नव्हती म्हणून एक उपकेंद्र आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ती सँक्शन झाली। आदरणीय चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी मदत केली आणि उपकेंद्र मंजूर झाली आणि जेव्हा तिथे जागा भेटत नव्हती तर तिथले सगळे नेते आले, नागरिक आले आणि त्यांनी आमच्या बॅरिस्टर शेषराव सुतगिरणीसाठी जागा मागितली आणि आम्ही त्वरित निर्णय घेतला तिथल्या कार्यकारी मंडळांनी आणि एक 5,000 स्क्वेअर फीटची जागा आम्ही दान देण्याचं ठरवलं। पूर्ण प्रोसेसच्या माध्यमातून ती जागा आम्ही दान केलेली आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणात कामसुद्धा सुरू झालेलं होतं, पण सरकार बदललं, ते राज्य सरकार असो किंवा जिल्हा परिषदचं सरकार असो ते बदललं आणि तिथे फक्त राजकीय हेतूमुळे ते काम थांबवण्यात आलं। 6 महिने अगोदरसुद्धा काम थांबवण्यात आलं होतं, तेव्हा आम्हाला लेखी दिलं होतं की काम सुरू करा, पण मध्ये दिवाळी होती म्हणून आम्ही शांत बसलो होतो, पण दिवाळी झाल्यानंतरही काम सुरू नसल्यामुळे आम्ही परत एकदा 7 दिवसा अगोदर सीओ साहेबांना आम्ही विनंती केली की हे काम 7 दिवसात सुरू नाही झालं तर आम्ही आज ह्या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करू।